कराडचे भाजपाचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कराड उत्तर मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षापाठोपाठ भाजपालाही बंडखोरीचं ग्रहण लागलंय. सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे मनोज घोरपडे यांनी बंडाचा झेंडा उभारला. युती झाल्यानंतर महायुतीचं तिकीट नक्की गृहीत धरलं होतं, मात्र ही जागा सेनेच्या आयात उमेदवारास गेल्यानं नाराज घोरपडेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. कराड उत्तर मधून मनोज घोरपडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत दादांनी देखील काही दिवसांपूर्वी जाहीरपणे युतीत कराड उत्तरची जागा कोणाकडेही असली तरी उमेदवार मनोज घोरपडेच असतील असं जाहीर केलं होतं. मात्र युतीत जागा शिवसेनेकडे गेली असल्यानं मनोज घोरपडेंनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. जर आपल्याला असं वाटत असेल की आपले नेते मनोज घोरपडे हे आमदार व्हावे, युती होणार आहे, ही जागा मनोज सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला मिळावी यासाठी मी आणि मुख्यमंत्री शिवसेनेवर वाटाघाटी करतो. पण जरी ही जागा भारतीय जनता पार्टीला शिवसेना बीजेपी वाटपामध्ये मिळाली नाही तरी उमेदवार मनोज घोरपडेच असतील. कळलं मी काय म्हटलं कळलं? किती जणांना कळलं? मी असं म्हटलं कळलं सगळ्यांना. मग सोपं हे जर कळलं असेल तर मनोज घोरपडेच आमदार होणार हे क्लिअर झालं. मी असं म्हटलेलं नाही की युती होणार नाही. मी असं म्हटलेलं नाही की मनोज बंडखोरी करणार आहे. मी असं म्हटलेलं आहे की युतीमध्ये हा मतदारसंघ बीजेपीला कमळावर मिळावा असा माझा प्रयत्न आहे. मनोज घोरपडे उमेदवार असावा असा माझा प्रयत्न आहे. पण युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आला नाही तरीही उमेदवार मनोज घोरपडे असतील. याच्या तयारीला लागा आणि आपल्याला मनोज घोरपडेंना आमदार करायचं आहे. विकासाची खूप कामं पेंडिंग आहेत, ती पूर्ण करायची. मतदारांचा प्रतिसाद पाहून येथे मीच विजयी होणार हे सांगणं गरजेचं नसल्याची प्रतिक्रिया भाजपाचे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडेंनी दिली आहे, पाहूया. उत्तरमधील जनता त्याला योग्य असं उत्तर देते आणि त्यातूनच आज मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी जनतेच्या जनरेटिव्हवर माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भरलेले आहे आणि या ठिकाणी मी 100% 2019 ची विधानसभा जिंकून